नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवनेरे एक्झाम स्टडी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण जी के या टॉपिक वरील सराव प्रश्न अभ्यासणार परीक्षांना जी के म्हणजे जनरल नॉलेज वर प्रश्न विचारले जातात तर आपण सराव प्रश्न एक आज अभ्यासणार आहोत तर चला आपला पहिला प्रश्न आहे पहा नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली त्याचं जा करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे एक साली नोबेल पुरस्काराची सुरुवात झाली पुढचा क्वेश्चन आहे पहा सूर्यकिरणांना सूर्यापासून पृथ्वीपर्यंत येण्यास किती वेळ लागतो तर याचा करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक दोन आठ मिनिट सूर्यकिरणांना सुरे सूर्यापासून पृथ्वीपर्यंत येण्यास आठ मिनिट एवढा वेळ लागतो पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणतात तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक गोंदिया महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याला तलावांचा जिल्हा असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय काँग्रेस अधिवश अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष कोण होते याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक दोन व्योमचंद्र बॅनर्जी राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष चंद्र बॅनर्जी हे होते पुढचा प्रश्न आहे पहा क्षेत्रफळाने सर्वात लहान असणारे राज्य कोणते तर याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक तीन गोवा क्षेत्रफळाने सर्वात लहान असणारे राज्य गोवा हे आहे बरोबर पुढचा प्रश्न आहे गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक कोण तर याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक तीन अरुंधती रॉय गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक अरुंधती रॉय हे आहे पुढचा प्रश्न आहे पहा रॅडची हत्या कोणी केली तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन चाफेकर बंधू यांनी काय रॅडची हत्या केली पुढचा प्रश्न आहे नाइटिंगेल ऑफ इंडिया या टोपन नावाने कोणास ओळखले जाते तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक सरोजिनी नायडू यांना काय नायटिंगेल ऑफ इंडिया या टोपन नावाने ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली त्याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक चार एलन हुम राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना एलन हुम यांनी केली पुढचा क्वेश्चन आहे पहा महाराष्ट्राच्या अत्य उत्तरेकडील जिल्हा सांगा त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन नंदुरबार महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्हा नंदुरबार हा आहे पुढचा आहे पहा खालीलपैकी कोणत्या प्राण्याची स्पंदने जलद होतात याचा करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक तीन ससा ससा या प्राण्याची स्पंदने जलद होतात पुढचा प्रश्न आहे पहा काव्य फुले हा काव्य संग्रह कुणी लिहिला याचा करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक दोन सावित्रीबाई फुले काव्य फुले हा काव्य संग्रह सावित्रीबाई फुले यांनी लिहिला पुढचा प्रश्न आहे पहा ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात भरल्या होत्या तर याचा करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक तीन दक्षिण आफ्रिका पुढचं आहे पहा भारतात धवल क्रांतीची सुरुवात कोणी केली याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर कुरियन डॉक्टर कुरियन यांनी भारतात धवल क्रांतीची सुरुवात केली पुढचं क्वेश्चन आहे पहा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी कोठे आहे तर याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक तीन पुणे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी पुणे येथे आहे पुढचं आहे पहा उत्तराखंड राज्याची राजधानी कोणती याच करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन डेहराडून ही उत्तराखंड राज्याची राजधानी आहे पुढचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता याचा करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक तीन हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे पुढचा आहे पहा महाराष्ट्राला किती राज्याच्या सीमा लागून आहेत याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन सहा महाराष्ट्राला सहा राज्यांच्या सीमा लागून आहेत पुढचा प्रश्न आहे गोवा राज्याचे उच्च न्यायालय टिंबटिंब येथे आहे याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक चार मुंबई मुंबई या ठिकाणी गोवा राज्याचे उच्च न्यायालय आहे पुढचा प्रश्न आहे पहा मिस वर्ल्ड ठरलेली पहिली भारतीय महिला कोण तर याच करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन रीता फारिया ही मिस वर्ल्ड ठरलेली पहिली भारतीय महिला आहे पुढचं आहे पहा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार बुध सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह बुध हा आहे पहा पुढचा क्वेश्चन आहे शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन महात्मा फुले हे शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे लेखक आहेत महात्मा फुले पुढचा प्रश्न आहे आकाशाशी जडले नाते या पुस्तकाशी पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर जयंत नारळीकर हे काय आहेत आकाशाशी जोडले नाते या पुस्तकाचे लेखक आहेत पुढचा प्रश्न आहे पहा विदर्भामध्ये कोणत्या जिल्ह्यात राजीव गांधी विमानतळ उभारले आहे याच करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार नागपूर विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यात राजीव गांधी विमानतळ उभारलेले आहे भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा यांनी कोणत्या अवकाशयानाने प्रवास केला याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक सायूज टी अकरा पुढचा प्रश्न आहे पहा मनुष्याची साधारण हृदयगती म्हणजे हृदयाचे ठोके प्रति मिनिट किती असते याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन बहात्तर बरोबर पुढचा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणास म्हणतात करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणतात पुढचा प्रश्न आहे माहितीच्या अधिकाराचे जनक कोणास म्हटले आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन अण्णा हजारे यांना माहितीच्या अधिकाराचे जनक म्हटले आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात किती पोलीस आयुक्तालय आहेत तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन दहा महाराष्ट्रात किती दहा पोलीस आयुक्तालय आहेत पुढचा प्रश्न आहे पोलीस पाटलाची नेमणूक कोण करते याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक दोन उपजिल्हा अधिकारी हे काय करतात पोलीस पाटलाची नेमणूक करतात पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रात कटक मंडळे किती आहेत याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक तीन सात महाराष्ट्रात कटक मंडळे किती आहेत सात आहेत पुढचा प्रश्न आहे रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारी पहिली भारतातील पहिली व्यक्ती कोण याच करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन विनोबा भावे रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारी भारतातील पहिली व्यक्ती विनोबा भावे हे आहेत पुढचा प्रश्न आहे पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात अंजीर व शिथाफळाच्या बागा आहेत याच करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन पुरंदर या जिल्ह्यात पुण्यात पुण्या जिल्ह्यातील पुरंदर या तालुक्यात अंजीर व सीताफळाच्या बागा आहेत पुढचा आहे पहा पुढील कोणत्या ठिकाणी कागद कारखाना आहे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार थेरगाव थेरगाव या ठिकाणी कागद कारखाना आहे पुढचा प्रश्न आहे पहा तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर विजय केळकर तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर विजय केळकर हे आहेत पुढचा प्रश्न आहे पहा जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात त्याच करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री हे असतात पुढचा प्रश्न आहे पहा रडारचा शोध कुणी लावला त्याचं करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन टेलर व यंग या शास्त्रज्ञांनी रडारचा शोध लावलेला आहे पुढचा प्रश्न आहे भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट अवकाशात कधी सोडला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे पंचाहत्तर पुढचा प्रश्न आहे पहा बांगलादेशाच्या चलनाचे नाव काय करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक, क्र... एक टक्का पुढचा प्रश्न आहे पहा बर्फाची भूमी कोणत्या देशास म्हणतात करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक कॅनडा कॅनडा देशास बर्फाची भूमी असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला कोण याच करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक दोन आरती शहा इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला आरती शहा आहे पुढचा प्रश्न आहे पहा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो याचा करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक तीन ड या जीवनसत्वामुळे हो हा रोग होतो आहे पहा झडाझडती या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचा करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक दोन विश्वास पाटील हे काय आहे झडाझडती या पुस्तकाचे लेखक आहेत पुढचा प्रश्न आहे भारत पाकिस्तान या दोन देशाच्या सीमा रेषेचे नाव काय त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन रेड क्लिफ रेषा हे काय आहे भारत पाकिस्तान या दोन रेषांच्या सीमारेषेचे नाव आहे पुढचा प्रश्न आहे दहा डिसेंबर हा दिन काय म्हणून पाळतात याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन मानवी हक्क दिन म्हणून दहा डिसेंबर हा दिन पाळतात संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थायी समितीत किती दहा सभासद असतात पुढचा प्रश्न आहे पहा जागतिक अहिंसा दिन म्हणून कोणता दिन पाळला जातो तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन ऑक्टोंबर हा दिन काय जागतिक अहिंसा दिन म्हणून पाळला जातो पुढचा प्रश्न आहे पहा दोन हजार नऊ झालेली लोकसभेची निवडणूक कितवी होती याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक तेरावी दोन हजार नऊ झालेली लोकसभेची निवडणूक ही तेरावी होती पुढचा प्रश्न आहे इंदिरा गांधी गोल्ड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन फुटबॉल साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन रवींद्रनाथ टागोर पुढचा प्रश्न आहे पहा भारतरत्न पुरस्कार मिळणारी पहिली व्यक्ती कोणचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढचा प्रश्न आहे पहा राष्ट्रपतीला कोण शपथ देते त्याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक एक सरन्यायाधीश हे राष्ट्रपतीला शपथ देतात पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन ठाणे ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिले अणुऊर्जा केंद्र हे ठाणे जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक पाडेगाव महाराष्ट्रात पाडेगाव या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी पहा पुढीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही तर या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार आंबेजोगाई हे थंड हवेचे ठिकाण नाही पुढचा प्रश्न आहे पहा पुढीलपैकी कोणती संस्था पुणे येथे नाही ऑप्शन क्रमांक तीन हे करेक्ट अँसर आहे वाल्मी ही संस्था पुणे येथे नाही पुढचा प्रश्न आहे पहा तुमसर या ठिकाणी पुढील पैकी कोणत्या पिकाची मोठी बाजारपेठ आहे तर तांदूळ या पिकाची मोठी बाजारपेठ तुमसर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे पहा पोलिओची लस कोणी शोधली तर सालक यांनी पोलिओची लस शोधली प्रश्न आहे पहा क जीवनसत्त्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो तर स्कर्वी आजार होतो बरोबर क जीवनसत्त्वाच्या अभावामुळे कोणता स्कर्वी हा आजार होतो ठिकाणी पुढचा प्रश्न आहे सात टेकड्यांवर वसलेले शहर असे महाराष्ट्रातील कोणत्या शहरास म्हणतात तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक नाशिक या शहरास काय म्हणतात की सात टेकड्यांवर वसलेले शहर असे महाराष्ट्रातील नाशिक या शहरास म्हणतात पहा पुढचा प्रश्न आहे सर्वात उंच प्राणी कोणता करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक दोन जिराफ हा सर्वात उंच प्राणी आहे पुढचा आहे पहा जगातील सर्वात लांब कालवा कोणता च करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक तीन सुहेज कालवा हा जगातील सर्वात लांब कालवा आहे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल टिंबटिंब हे होते करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक चार श्रीप्रकाश महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते श्रीप्रकाश हे होते पुढचा प्रश्न आहे कल्याण सोना ही कोणत्या पिकाची जात आहे त्याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक एक ऊस या पिकाची ही जात आहे कोणती कल्याण सोना ही ऊस या पिकाची जात आहे पुढचं आहे पहा इराण या देशाच्या चलनाचे नाव काय याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक तीन रिअल पुढचा प्रश्न आहे पहा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार कर्नाटक तक, कर्नाटक या राज्यात भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले यांचा जन्म पुढीलपैकी कोठे झाला याचा करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक तीन पुणे महात्मा फुले यांचा जन्म कोठे झाला तर पुणे येथे झाला कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक दोन यशवंतराव चव्हाण मॅकमोहन रेषा कोणत्या दोन रेश देशांच्या दरम्यान आहे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन भारत चीन पुढचा प्रश्न आहे पहा भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन आठ भारतात सध्या किती आठ केंद्रशासित प्रदेश आहेत पुढचा प्रश्न आहे पहा जागतिक बँकेचे मुख्यालय पुढीलपैकी कोठे आहे करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक दोन वॉशिंग्टन वॉशिंग्टन हे ठिकाणी जागतिक बँकेचे मुख्यालय आहे पुढचा प्रश्न आहे पहा संयुक्त राष्ट्र संघटनेचे महास कितवे महासचिव आहेत याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक आठवे वीस ऑगस्ट हा दिवस भारतात समता दिन म्हणून पाळला जातो तो कोणाचा जन्मदिवस आहे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार राजीव गांधी यांचा जन्मदिवस आहे